तर आता रश्मी बागल या देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात. करमाळ्यातून भाजपकडून रश्मी बागल यांचं नाव चर्चेत आहे. महायुतीत करमाळा विधानसभा भाजपला सोडण्याची मागणी करण्यात येते आहे. करमाळ्यातील शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बागल यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. दरम्यान रश्मी बागल यांनी 2019 मध्ये शिवसेनेतून निवडणूक लढवली होती.